महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने ग्रामपंचायतींना 15 लाखाच्या आतील कामे न देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 10 जुलै 2024 रोजी महासंघाच्या बाजूने निकाल दिलेला आहे. त्याबाबत प्रतिवादी असलेल्या महाराष्ट्र राज्य व इतर असे असलेल्या संबंधित विभागाने स्थानिक राज्यातील स्वराज्य संस्थांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता तसेच त्यांची मते न विचारात घेतल्याने माननीय उच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्याने त्यावर शासनाकडून स्थगिती आणणे आवश्यक आहे. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांना याचे न भरून येणाऱ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार असल्याचे माननीय सतीश काळे उपसरपंच ग्रामपंचायत कळंबी तालुका खटाव यांनी सातारा न्यूजशी बोलताना सांगितले. यावेळी काही प्रश्न उपस्थित केले आहेत, पाहूयात सविस्तर माहिती. मी उपसरपंच ग्रामपंचायत कळंबी सतीश काळे तालुका खटाव या गावचा रहिवासी असून मध्यंतरी 2022 पिटिशन नंबर 2458 हा हायकोर्टमध्ये महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेने एक दावा दाखल केला होता. त्यामध्ये ग्रामपंचायतींना त्यांच्या सक्षमतेच्या दाखल्याच्या कृतीनुसार ग्रामपंचायती हेडवरती कामे घेता येऊ नये यासाठीचा हा प्रमुख दावा होता. त्याचा निर्णय दिनांक 10 जुलै 2024 ग्रामपंचायतींच्या विरोधात म्हटलं तरी हरकत नाही. त्याच्यातील मुद्दे हे पुढील प्रमाणे आहेत. वादी प्रतिवादी महाराष्ट्र शासन असे आहेत. यामध्ये शंकास्पद मुद्दा आम्ही हरकती आम्हाला या ठिकाणी वाटत आहेत. यामध्ये ग्रामविकास खाते महाराष्ट्र यांनी थर्ड पार्टी म्हणून ग्रामपंचायतीची बाजू मांडली होती का? सरपंच संघटना महाराष्ट्र राज्य यांना वरील दाव्यासंदर्भात एखादी नोटीस दिले होते का? ग्रामविकास खात्याने सर्व जिल्हा परिषदामार्फत पंचायत समिती अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना वरील विषय अवगत केला होता का? सरासरी ग्रामपंचायतीची मते मागवली होती का? याचिका नंबर 2458 ही ज्यांच्या विरोधात होती त्यांना म्हणजे ग्रामपंचायतींना कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता नैसर्गिक अन्याय करून एकतर्फी निर्णय दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम होऊ द्यायची की नाही हा माझा ग्रामविकास खात्याचा प्रश्न आहे. ज्यांच्याकडे सक्षमतेचा दाखला आहे आणि ज्या इच्छुक ग्रामपंचायती आहेत त्यांच्यावरती हा अन्याय झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं तांत्रिकदृष्ट्या ग्रामपंचायतीकडे व्यक्ती नाही असा हा दाव्याचा प्रमुख मुद्दा होता. मग असणारे सर्व तांत्रिक डिपार्टमेंट याची शासनाच्या ऑफिसमध्ये भरती करण्याची काय गरज आहे? ती त्यांची काही गरज नसताना हे बंद करावं. ग्रामविकास खात्याने वरील पिटिशन नंबरचा सर्व वृत्तांत किंवा दहा खुला करून सर्व ग्रामपंचायतींना अवगत करावा व ग्रामविकास मंत्रालयाने पुढील निर्णय होईपर्यंत हायकोर्टाकडून वरील निर्णयास स्थगिती घेऊन पूर्ववत कामे चालू करणे सर्व जिल्हा परिषद यांना सूचित करावे. यामध्ये तमाम ग्रामपंचायतींनी लक्ष घालावे व विद्यमान आमदार आमचे खटावमानचे जयकुमार गोरे यांनाही या निमित्तानं मी विनंती करतो की आपण ग्रामविकास मंत्री यांच्याशी या विषयावर चर्चा करावी अशी मी मागणी सर्व ग्रामपंचायत वतीने करत आहे. धन्यवाद. सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.